मला पण गिराईक आलं होतं बागेवर, तर मला 108 रुपये. नाव सांगा, नाव तुमचं. नाव शिवले दादा मारुती निमगाव मालंगी. तर जागेवरती मला पण गिराईक होत आलं होतं. त्यांनी माझा माल 108 रुपयांनी मागितला होता. किती ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम? हा 100 प्लस मागितला होता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, मला सांगितलं सकाळची आले दिली की असं, आणि आल्याच्या नंतर एक 10 कॅरेट तोडले आणि तिथं थांबवलं त्यांनी मला. 10 कॅरेट नंतर थांबलं गेलं माग, आणि मग झालं का माहितीये का, तिथं थांबलं गेल्यावरती मग ते म्हणले आम्हाला नाही माल न्यायचं. आता मला मार्केटची फुलं आयडिया आहे इकडची, कारण मी आता जवळपास 2-3 वर्ष माल विकतो पुण्यात. असा पण एक विषय. त्याच्यात काय आलं, हे झाल्याच्या नंतर मी माल थांबवला, म्हटलं नाही मला तुला माल द्यायचा नाहीये, थांबून गेलं माल. मग थांबल्याच्या नंतर हे झाल्याच्या नंतर त्यांनी माझे 10 कॅरेट मी तोडले होते त्यावेळेस. 10 कॅरेट तोडल्यानंतर ते 10 कॅरेट मध्ये त्यांनी माझा फुल मोठा फुल साईज कुठे तरी आपला थोडासा आहे ना सनबर्निंगचा डाग वगैरे असेल, 2 कॅरेट काढले. 10 कॅरेट मध्ये 2 कॅरेट काढले. त्याच्यामध्ये माझा भरपूर लॉस झाला असता. मी डायरेक्ट निर्णय घेतला, मी डायरेक्ट मार्केट करायचा. बरोबर, म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिथं त्याला जागेवरती आल्यानंतर मला चांगला फायदा होऊन गेला इकडे. बरोबर, तुम्हाला इथं रेंज काय पडले, तुम्ही रेंज काढली असेल तुम्हाला? नाही, मी अजून रेंज वगैरे नाही काढली. पण तुमच्या खालपासून वर 74 पासून 230 रुपयापर्यंत तुमचं 230 रुपयापर्यंत ज्यावेळेस माल जातोय, त्यावेळेस मधल्या राशी पण तुमच्या ज्यावेळेस मोठ्या होत्या, त्यावेळेस 140, 150, 180 असं काहीतरी माल गेलेला आहे. बरोबर, तेव्हा तुम्हाला इथं नक्कीच रेंज जे जागेवर 105 रुपयाने मागल्यानंतर त्याच्यात जे रिजेक्शन केलं असतं, आता इथं तुमचं काय रिजेक्शन मध्ये किती माल निघाल? रिजेक्शन मध्ये मला खरडा निघाला तर खरडा माझा 74 रुपये गेलाय. खरडा तुमचा 74 रुपये, खरडा पण 74 रुपये गेलाय. आणि जेव्हा आपला याचा होता कुजवा वगैरे, कुजव्याची 2 कॅरेट निघली त्याच्यामध्ये, म्हणजे माल पण नाही. पण तुमचा 25-30 रुपये गेला असावा, म्हणजे जो कुजव्याचा जो तुमचा माल आहे डॅमेज 29 रुपये गेला, म्हणजे चांगल्या माल ते जे डॅमेज जे आपण मागतो ते जागेवरती आपल्याला 5-5 100 रुपये आणि जे जसे कॅरेट मागतात किंवा जे रिजेक्शन निघतं खरड्याचं ते सुद्धा इथं ज्यावेळेस रिजेक्शन आणतात शेतकरी, त्यांना इथं पैसे वाढून जातात. आता मी स्वतःहून अनुभव शेअर केला की मला जागेवरती 105 रुपयांनी मागून सुद्धा मी माल दिला नाही, 10 कॅरेट म्हणजे 2 कॅरेट ज्यावेळेस ते रिजेक्शन करत होते, तर त्यांना इथं आल्यानंतर त्यांचा माल ज्यावेळेस आपण सरसकट पद्धतीने विकत जातो. आता काल पण मला वाटतं तुम्ही कालही आलो होता, पण काल तुमचा थोडासा दुसऱ्या लाईनचा माल हा मिडियम होता, आणि आज तुमचा तुम्ही चांगला माल ज्यावेळेस व्यापाऱ्याने ज्यावेळेस मागितला, त्यावेळेस तुम्ही इथं आल्यानंतर चांगल्या मालाची तुम्हाला इथं आलं. काल तुम्ही इथं आल्यामुळे तुम्हाला कल्पना नव्हती की माझा माल हा मार्केटला काय जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही डिसिजन घेऊ शकले. जर तुम्ही जर इथं मार्केटला आले नसते, तुम्ही जर इथं येऊन बघितलं नसतं की कुठल्या मालाला काय रेंज मिळते, तर तुम्हाला जागेवरती तुम्ही म्हणले असते नको बाबा देऊन टाकावा, असं पण तुमचं संभ्रम असं झाले असते. मग जे मार्केटला येत नाही जागेवरती सर्व जे करतात ते नुसते व्हिडिओमध्ये आता निभाव वगैरे आपण बघतो, जागेवरती जे देणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा, जे तुमचा सगळ्यात टॉप क्वालिटीचा माल आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश? कसं होतं व्यापारी मग ते नाही, मग मार्केटला रेट भेटतच. तर मी 2-4 वर्ष तर माझा अनुभव आहे, त्याच्यानुसार मी विकलेला आहे माल मार्केटमध्ये. 4 वर्ष मी माल विकतोय. बरोबर, म्हणजे तुम्ही इथल्या आमचे आज जुने शेतकरी आहात आणि तुम्ही स्वतःहून अनुभव शेअर केला, तर तुम्हाला वाटतंय आपण जे हेलिकॉप्टर मध्ये जे आपण पुणे दर्शन करण्याचं जे आहे त्याच्यामध्ये मला वाटतं तुमचं नाव आलं असावं, शिवले दादा मारुती. बरोबर ना? बरोबर ना? तुम्हाला 99 रुपये 10 पैसे तुम्हाला बदल्यापासून ते अगदी 1 नंबर पर्यंत तुम्हाला ऍव्हरेज पडलेले आहे. म्हणजे तुमच्या जागेवरती जर 105 रुपयांनी ज्यावेळेस मागितले तेव्हा तुम्हाला सरसकट इथं थोडक्यात 100 रुपये रेंज पडलेली आहे. म्हणजे 5 रुपये जरी तुम्हाला रेंज कमी पडली तरी तुमचं रिजेक्शन ज्यावेळेस 10 कॅरेटमध्ये 70-80 तुम्हाला रिजेक्शन असतं, 10 कॅरेटमध्ये माझ्या फुल साईज माल. बरोबर, फुल साईज माल त्यांनी 2 कॅरेट काढले होते माझे. म्हणजे थोडा जरी त्याला ऊन जाऊ थोडासा जरी ऊन असा जरी चक्का असेल तरी ते साईडला त्यांनी काढलं. भैया साहेब अर्जुन बर्वे, भैया साहेब अर्जुन बर्वे इतर मार्केट आणि ह्या मार्केटमध्ये तुम्हाला काय डिफरन्स झाला, इतर कुठल्या मार्केटला तुम्ही गेले होते का, तिथल्या एखादी गोष्ट तुम्हाला कुठली चांगली वाटली किंवा इथं काय तुम्हाला काही त्रुटी जाणवली असेल तर तुम्ही सांगा. चालू वर्षी येतात, पहिलंच वर्ष आहे पहिल्या माल एका जागेवर दिला, पहिल्या थोड्या त्याच्यानंतर एक मार्केट केलं
त्याच्यानंतर दुसऱ्यांदा या मार्केट प्रत्यक्ष आता डाळिंबाच्या बाबतीत काही अनुभवच नव्हता मार्केटिंगचा याचा सध्या खासा अनुभवासाठी का मार्केट फिरणं चालू आहे कोणतं मार्केट कसं काय तुम्ही जे आता इतर मार्केटला ज्या ठिकाणी राहत्याला तुम्ही गेला होता राहत्यामध्ये इथं तुम्हाला काय डिफरन्स आवडला किंवा इथं काय चांगलं जाणवलं किंवा तिथं काय चांगलं होतं किंवा तिथं काय त्रुटी होता इथं काय त्रुटी त्या तुम्ही सांगा राहत आहे का प्रत्यक्षात म्हणजे टॉप क्वालिटीच्या मालासाठी जाणलं नाही का राहत्याला एका रिजेक्टचा जो माल असतो ना तोच माल असतो बरं इथं आहे का सगळ्या पद्धतीचे माल तुमचं रिजेक्शन पासून ते फार एकदम टॉप पर्यंत पाच पंधरा वीस रुपयापासून ते अगदी तुमचं 250 रुपये किलो पर्यंत सुद्धा इथं राहील सगळं प्रत्येक मालाचं गिराईक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं जालिंदर शंकर माने तुम्ही आज मान तालुक्यातून पहिल्यांदाच या ठिकाणी आलेला तर तुमचा काय अनुभव आहे म्हणजे जागेवरती काय तुम्हाला मागितलं होतं का इथं आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव काल 110 रुपये इथं आल्यानंतर काय तुम्हाला वाटत मार्केट आणि जागेवरती काय डिफरन्स जाणवलं तुम्हाला नुसती सिस्टीम चांगली आहे का रेट बी चांगली आहे लिलाव बी चांगले आहेत सिस्टीम चांगली का रेट चांगले मालाप्रमाणे म्हणजे जसं तुमचा माल असेल त्याप्रमाणे तुम्हाला आता तुमचं जो 100 रुपये 105 100 किती वय आहे म्हणजे 105 इथं आल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय रेंज पडली 70 रुपयांनी वरती काय गेलं 220 रुपये म्हणजे तुमचं 1,76 आणि वरती 220 रुपये म्हणजे तुम्हाला नक्की 100 रुपयाच्या वरती सरासरी आता ह्यांचं पण जर बघितलं तर 75 रुपयापासून 230 रुपयापर्यंत माल शिवल्यांचा पण गेलेला आहे तुमचं पण 76 रुपयापासून 220 रुपयापर्यंत माल जातोय नक्कीच तुम्हाला कुठेतरी 100-105 रुपयाच्या दरम्यान एव्हरेज रेटिक पडलेला असा क्वालिटीचा माल असेल तर चांगला क्वालिटीच्या मालाला पुण्यात आणि हलक्या मालाला म्हणजे नुसतं क्वालिटीच्या मालाला रेट मिळतात का हलक्या मालाला रेट मिळतात हे पण तुम्ही म्हणजे नुसते चांगले नुसते 230 रुपये रेट मिळतो असं काय वाटतंय का तुम्हाला वरच्याच मालाला रेट मिळतोय खाली बी तुम्हाला व्यवस्थित रेट मिळतोय म्हणजे बारीक मालापासून ते अगदी मोठ्या मालापर्यंत तुम्हाला एकदम व्यवस्थित रेंज मिळते आठपाडीला माल विकलाय सांगलीला विकलाय जागेवर गेले 91 रुपये विकलाय आता मान तालुक्यातले मला वाटतं सचिन देवकर वगैरे बरेच मानसेच मलावडीचे सचिन देवकर मलावडीचे प्रभू शिंदे वगैरे बऱ्यापैकी मानतो आता तुमचं थोडक्यात दुष्काळी पट्टा आहे म्हणून मार्केटला दुष्काळी पट्टा आहे आणि तिथं बऱ्यापैकी तुम्हाला डोंगराळ भासायला भाग आहे आणि त्याच्यात तुम्हाला अगदी थोडक्यात पाणी ओतणं म्हणजे तेल ओतण्यासारखं तुम्हाला ते पाण्याची पाण्याचं शॉर्टेज जास्त प्रमाणामध्ये आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या बऱ्यापैकी मधल्या काळात तर टँकरने सुद्धा लोकांना तिथल्या शेतकऱ्यांना पाणी घालावं लागलं हो एवढे तर 3 टक्के पाणी टाकीवरून पाणी टँकर पाणी तुम्हाला जागेपेक्षा इथं आल्यानंतर तुम्ही समाधानी आहात नक्की म्हणजे तुमचं चांगल्या मला रेट नाही मिळत हलक्या माल पण तुम्ही आता इतर शेतकऱ्यांचे बघत असतात तर तुम्हाला त्याच्यात रेट व्यवस्थित जाणवला का धन्यवाद झालं तर कोणता नाही